गुजरे ऐसी हर रात रात हो ख्वाहिशों से बात बात आशाएं लेकर सूरज से आग आग गाए जा अपना राग राग आशाएं कुछ ऐसा करके दिखा खुद खुश हो जाए खुदा क्रिकेट विश्वातील एक उगवता तारा एक वंडर बॉय की ज्याने 14व्या वर्षीस मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडीत काढला ज्याने भारताला चौथ्यांदा 19 वर्षांखालील विश्वचषक जिंकून दिला या वंडर बॉयचा चॅम्पियन बनण्यापर्यंतचा प्रवास मात्र खूप खडतर होता त्याच्या वडिलांनी एकट्यांनी लहानपणापासून त्याचं संगोपन केलं ठाण्यात जन्मलेला आणि विरारमध्ये बालपण गेलेल्या पृथ्वीनं विरारमध्येच जग जिंकण्याचं स्वप्न पाहिलं क्रिकेटच्या मैदानावर तळपणारा तारा भविष्यात त्याची बॅट अनेक रेकॉर्ड्स घडवणार आहे त्यासाठी सज्ज असलेला आपला मुंबईकर क्रिकेटपटू पृथ्वी शॉ पृथ्वी क्रिकेटचं स्वप्न अक्षरशः जगलाय अंडर 19 टीम वर्ल्ड कप मध्ये वर्ल्ड कप उंचावणाऱ्या या क्षणामागे दडलीय प्रचंड मेहनत एक जबरदस्त जिद्द विरार मुंबईपासून 70 किलोमीटर लांब तिथेच पृथ्वीनं क्रिकेटचे धडे गिरवायला सुरुवात केली हेच ते ठिकाण आहे किंवा हेच ते घर आहे जिथं जागतिक विजेता राहत असे याच विरारच्या छोट्या खोलीमध्ये पृथ्वी शॉचं बालपण गेलं आणि याच घरामध्ये पृथ्वी शॉनं सर्वात प्रथम हातात बॅट पकडली पृथ्वीचं बालपण तसं कष्टाचंच पृथ्वीचे वडील पंकज शॉ यांचा कपड्यांचा छोटा व्यवसाय होता हा व्यवसाय सांभाळत त्यांनी एकट्यानं पृथ्वीला वाढवलं विराच्या याच इमारतीच्या परिसरात पृथ्वीनं क्रिकेट खेळायला सुरुवात केली होडकर असं नाही तो छानच होता म्हणजे त्याला पहिल्यापासून क्रिकेटचंच म्हणजे असं नाही मुलांमध्ये हा गेम खेळ त्याचे पप्पा कधी त्याला सोडत क्रिकेट म्हणजे क्रिकेटच खायला नाही त्याला खेळायलाच फार आवडायचं खाणं म्हणजे कोणाकडे जायचं नाही खेळणे केले मोती दादा खेळणे केली ना बाहेर ना आमलू खेळले हेच सगळेच गेम चांगला खेळत होतो तो म्हणा भवरा म्हणा पतंग म्हणा सायकल सायकलचं उत्तमच चालवायचा तो आणि दुसरं एक गोष्ट त्याच्याबद्दल सांगावीशी वाटते की तो रबरी बॉलनी 2 वर्षाचा असल्यापासून त्याला वडिलांनी वडील चांगले क्रिकेट खेळायचे ते वडील इतकं चांगले खेळायचे ते आम्ही एकदा टुर्नामेंट भरवलो मीच होतो जे ऑर्गनाईज करायला इथे टुर्नामेंट केलं होतं तर आमच्या सोसायटीची संघ होता तो त्यात पहिला आला आणि त्यात त्याला प्रत्येक मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅच आणि नंतर मॅन ऑफ द सिरीज मिळालं होतं म्हणजे त्याला याचं बेसिक ज्ञान आहे ना त्याच्या वडिलांकडूनच मिळालेलं आहे 2 वर्षापासून तो ड्राईव्ह चांगला मारत होतो आणि आता पण तुम्ही टी व्हीवर जे बघताय ना त्याचा ड्राईव्ह तर तो त्यावेळेचा त्याचा हे आहे त्याच्यामुळे तो आमच्यावर मोस्ट क्रिकेट खेळताना आम्हाला बघितलं की तो लगेच म्हणजे हा मी पण खेळ मग त्याचे पप्पा पण असायचे खेळताना तो पण असायचा आणि प्रत्येक बॅटिंग जी त्याची होती ती एकदम ॲटोमॅटिकली तो ज्या पोजला खेळायचा क्रिकेटला तो ॲक्च्युली प्रॅक्टिसला जायचा तो बरोबर त्या स्ट्रेंथनी बॉल हिट करायचा आणि फिल्डिंग म्हणजे तो फिल्डिंग पण आणि ती बॅटिंग पण म्हणजे दोन्ही चांगलं होतं आणि ऑलमोस्ट मोस्ट ऑफ द टाईम तो किती आमच्यावर टाईम देईल आणि आमच्यावर असेल आम्हाला माहिती नव्हतं पण आजकाल तो आता एवढ्या पुढेच्या लेवलला गेला की आम्हाला म्हणजे आय वी बॉदर दॅट अवर फ्रेंड हॅज गॉन म्हणजे त्या उंचीवर गेला तो पृथ्वीला त्याचे वडील विरारमधल्या एका मैदानात क्रिकेट खेळायला घेऊन जायचे तिथे संतोष पिंगुळकर हे पृथ्वीचे पहिले क्रिकेट गुरु त्यांनी पृथ्वीमधली गुणवत्ता ओळखली आणि अवघ्या 5व्या वर्षी पृथ्वी पिंगुळकरांच्या गोल्ड क्रिकेट अकादमीमध्ये दाखल झाला विरारमधील गोल्डन स्टार क्रिकेट अकादमी जिथं पृथ्वी शॉनं क्रिकेटची 12 खडी गिरवली संतोष पिंगुळकर हे पृथ्वी शॉचे पहिले कोच संतोष पिंगुळकर यांनीच पृथ्वी शॉला हातात बॅट कशी पकडायची हे शिकवलं पृथ्वीची खऱ्या अर्थानं क्रिकेटपटू म्हणून कारकीर्द सुरू झाली ती याच गोल्ड क्रिकेट अकादमीमध्ये पृथ्वी सुरुवातीला 3 वर्षाचा असताना साधारण आमच्यापर्यंत आम्ही आमच्याकडे आम्हाला मिळाला तो एका नगरपालिकेच्या क्रीडांगणावर वडील आणि ते खेळत होते तिथून आम्ही त्याला आमच्या अकॅडमीत जॉईन करून घेतलं त्याच्यानंतर साधारण 4थीत असताना त्याला चांगला खेळायला लागल्यामुळे आम्ही रेजवी स्कूलला
आमच्या एका मित्राच्या करवी त्यांना रिजवी स्कूलला ॲडमिशन मिळवून दिलं. त्याच्यानंतर जवळजवळ वयाच्या 12 वर्षापर्यंत तो आमच्याकडे होता. त्यावेळेला त्याच्यात खूप नॅचरल असं टॅलेंट होतं पृथ्वीमध्ये, तेच बघून आम्ही त्याला आमच्याकडे बोलवून घेतलं. नंतर त्याच्यासाठी वेगळी नेट लावून त्याचं स्किल हँगिंग बॉल वगैरे वेगवेगळ्या पद्धतीने जसं डेव्हलप करायला पाहिजे, जेवढं आम्ही शिकवत होतो तो पटापट ग्रॅप्स करून वयाच्या 7व्या 8व्या वर्षी ते परिपक्व क्रिकेटर बनायला लागला होता. आणि म्हणूनच आम्हाला त्याला मुंबईला शिफ्ट करायला लागलं, कारण इकडे तेवढ्या टुर्नामेंट्स नव्हत्या. विरारमध्ये वयाच्या 8व्या वर्षापर्यंत पृथ्वीनं क्रिकेटचे धडे गिरवले. पृथ्वीची क्रिकेटमधली गुणवत्ता पाहता त्याला आणखी चांगल्या सुविधा असलेल्या ठिकाणी पाठवावं असं त्याच्या वडिलांना आणि प्रशिक्षकांना वाटायला लागलं. वांद्र्यातली रिजवी स्प्रिंगफील्ड शाळा क्रीडापटू घडवण्यासाठी नावाजलेली. पृथ्वी तिसरीपासून रिजवी स्प्रिंगफील्डमध्ये जायला लागला. शाळेबरोबरच वांद्र्याच्या MIG क्रिकेट अकादमीमध्येही त्याचा सराव सुरू झाला. विरारचा हा वंडर बॉय वयाच्या 10व्या 11व्या वर्षी भारताकडून क्रिकेट खेळायचं हे स्वप्न उराशी बाळगत मुंबईत कायमचा वास्तव्यासाठी दाखल झाला. ज्या क्लबच्या मैदानावर सचिन तेंडुलकरने सराव केला त्याच MIG क्लबच्या मैदानावर पृथ्वी क्रिकेटचे तंत्रशुद्ध धडे गिरवू लागला. MIG मध्ये प्रशांत शेट्टी आणि त्यांच्या सहकार्यांच्या मार्गदर्शनाखाली पृथ्वीचा पाया पक्का होऊ लागला. तर रिजवी स्प्रिंगफील्ड मधले प्रशिक्षक राजू पाठक यांनीही पृथ्वीला क्रिकेटचे धडे दिले. चौका ये लास्ट इयर स्कूल के लिए तो हमारी जब प्रैक्टिस और प्रैक्टिस मैच के बाद बात हुई तो मैंने बोला कि वो थोड़ा नर्वस था पहले. मैंने बोला पृथ्वी शॉ इसी हेरी शील्ड में इसी फॉर्मेट में अरमान और सरफराज ने 400 रन लंबी इनिंग की है, तुम्हारे पास भी कैपेसिटी है, तू कैपेबल है, तू भी कर सकता है, क्यों नहीं करता है. सर नहीं मैं करूँगा. मैंने बोला ठीक है, तुम्हारे को भी मौका मिलेगा, आज मौका है. मैंने उसको एक तो पहले हमारे हमने रिकॉर्ड्स के लिए तो कोई चीज़ खेले नहीं बोले, हमने ये बताया कि तुम तेरे पास सब कुछ है, सारे स्ट्रोक है, अगर तू विकेट पे खड़ा रहेगा तो रन अपने आप आएगा. तो उसने वही किया, विकेट्स पे रुका, लूज बॉल का इंतजार किया और उसको उसने 4 या 6 में कन्वर्ट किया. पहले तो आम्ही त्याला बघितलं की कसा करतो, एक दोन दिवस सिलेक्शन आमचं होत असते, पण बघितल्यावर आम्हाला कळलं की याच्याकडे एक्सेप्शनल टॅलेंट आहे, खूपच चांगला खेळतो हा. तर त्याच्या वडिलांना बोललो की हा सिलेक्ट झालेला आहे ऑलरेडी, आमच्याकडे आहे तो. आणि एखाद दोन टेक्निकल चेंजेस होते त्याच्यामध्ये, ते आम्ही त्याच वेळेला त्याला सांगितलं आणि त्याने एका दिवसाचं ते पिक केलं आणि त्याच्यात तसा बॅटिंग करायला लागला तो चांगली, आणि त्याची तशीच प्रगती होत गेली. आणि मग आम्हाला तेव्हाच कळलेलं की ह्याच्याकडे काहीतरी वेगळं टॅलेंट आहे. त्याच्यामुळे आमच्याकडे चॅलेंज होता की ह्याला आता ग्रूम कसं करायचं, ह्याला एक्सपोजर कसं द्यायचं. तर मग आम्ही बोला 20 मिनिटाच्या बॅटिंगमध्ये ते काय होणार नाही आहे की असा त्याचा आहे तर आपल्याला करावं लागेल चांगलं. तर मग आम्ही 3 कोचेस एकत्र झालो. मी चंद्रकांत भाटकर म्हणून आहेत, ते अजूनही आहेत. मग किरण मोकाशी सर होते. मग आम्ही तिघं बसून एक प्लॅन केला आम्ही, की किरण मोकाशी सरांचीच आयडिया होती की ए टीमच्या नेटला पण पाठवा. तोपर्यंत आम्ही त्याला अंडर 12, अंडर 14, अंडर 16 नेटमध्ये खेळवत होतो. वांद्रे ते विरार हा रोजचा जाण्यायेण्याचा 3-4 तासांचा प्रवास व्हायचा. रोज एवढा प्रवास करून शाळेत शिकून पृथ्वी MIG वर क्रिकेट खेळायचा. त्यावेळी पृथ्वीचे वडील पहाटे 5 वाजता उठून त्याच्यासाठी डबा तयार करायचे आणि त्याला विरारहून वांद्र्याला घेऊन जायचे. जे वडिलांचे जे फरज असतो ते तेवढंच मी केला, जास्त नाही. बाकी सगळे मेहनत त्यांनी घेतली आहे. त्याचे वडील अक्षरशः म्हणजे ढोर मेहनत घेऊन एखादी स्त्रीसुद्धा बाईसुद्धा जे करणार नाही ते त्या वडिलांनी केलेलं आहे. त्याला लहानपणापासून वाढवण्यापासून जेवणखाण करण्यापासून ते त्याचे सगळ्या छोट्या छोट्या ज्या डेली कोर्स ऑफ लाईफमधल्या ज्या गरजा असतात लहान मुलाच्या त्या केलेल्या आहेत. विरार ते वांद्रे किंवा ओव्हल मैदानावर सरावाला जाण्यासाठी विरार ते चर्चगेट हा प्रवास दिवसेंदिवस कठीण होऊ लागला. तरी पृथ्वी आणि त्याच्या वडिलांनी अशा खडतर प्रवासात 2 वर्ष काढली. पण या सगळ्याचा परिणाम पृथ्वीच्या खेळावर होऊ लागला. मग MIG क्लबचे प्रशिक्षक प्रशांत शेट्टी आणि जगदीश चव्हाण यांनी पृथ्वीची मुंबईत कुठे राहायची सोय होते का याची शोधाशोध सुरू केली. शिवसेनेचे तत्कालीन नगरसेवक आणि सध्याचे आमदार संजय पोतनीस पृथ्वीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. ह्याच्यासाठी ते ट्रॅव्हलिंग आम्हाला जाणवत होतं की खूप दमायचा तो एवढा छोटा मुलगा, सकाळी झोप नाही व्हायची त्याची पूर्ण. तर बोला ह्याच्यावर नक्की त्याचा परिणाम होणार त्याच्या गेमवर, मग जेवढ्या लवकर तो प्रगती करेल आम्हाला कुठेतरी वाटलं की काहीतरी राहण्याची सोय त्याची करायला पाहिजे आम्ही.
तर आम्ही मग त्याच्यानंतर कोचेस आणि त्याच्यानंतर इथे सबकमिटीचे मेंबर होते. मग माझा खास मित्र जगदीश चव्हाण म्हणून आहे, त्याने मग अनिल परब साहेब आहेत जे आमचे आमदार आहेत इकडचे, त्यांच्या शब्द टाकला. आम्ही खूप प्रयत्न केले पण ते कुठेतरी जुळत नव्हतं. क्लबने पण प्रयत्न केले, मॅनेजिंग कमिटीमध्ये सगळं झालं. तर मग त्या अनिल परबांनी मग संजय पोतनीसांना सांगितलं आणि इन्सिडेंटली एक इथे टेनिसची टॉर्नामेंट पण होती आणि संजय पोतनीस इथे आले. त्याने त्याला फक्त बघितलं आणि दुसऱ्या दिवशी त्याच्या वडिलांना एक रूमची चावी दिली. आणि मला असं वाटतं की त्या ते जे काय झालं त्याच्या आयुष्यात त्याच्यामुळे त्याच्या गेममध्ये अजून फरक पडला. अनिल परब साहेब त्याच्यानंतर संजय पोतनीसांनी जे एवढं केलं तर मला म्हणावं लागेल की ते म्हणजे खऱ्या अर्थाने वेगळ्या पद्धतीने गॉडफादर राहिले त्याच्याबद्दल. जेव्हा मी फर्स्ट टाइम त्याला बघितला तर बाळासाहेबांच्या कृपेमुळे आमचं त्याची माझी भेट झाली. बाळासाहेबांना मॅच बघायची होती सुप्रीमो ट्रॉफीची आणि त्यावेळेस मी बाळासाहेबांच्या त्या इच्छेला साथ देऊन मी MIGला माझा टुर्नामेंट सुरू केला. त्यावेळेस हा पृथ्वी एवढाच लहान होता तेव्हा तो नेटमध्ये प्रॅक्टिस करताना त्याला बघितला आणि मी त्याचा कोच जो चव्हाण नाव मला प्रशांत शेट्टी आणि दुसरा चव्हाण म्हणून होता जगदीश चव्हाण, त्यांना मी सांगितलं की जरा मुलाला घेऊन ये. माझ्यासमोर त्याने 4-5 बॉल जे प्लेड केले आणि त्याची बॅटची स्टाईल फुटवर्क हे बघून मी तेव्हाच ओळखलं 8 वर्षाचा असताना की हा मोठा प्लेअर होऊ शकतो. आणि मी त्याच्या वडिलांना भेटलो पंकजला, त्याला विचारलं बाबा काय तुमचं काय प्रॉब्लेम असेल तर सांग. तर तसं तो शाय थोडा, त्याचे वडील एकदम असं कधी कोणाशी बोलणारे नाहीत. पण मी त्याला एकांतात घेऊन विचारलं काय प्रॉब्लेम असेल कळलं, तर बोला मी फक्त विरारून येतो, लहान आहे मुलगा त्यामुळे दमतो, त्यामुळे आम्हाला लवकर जावं लागतं. म्हटलं ठीक आहे मी तुमची माझ्या घरी व्यवस्था करतो राहायची, तुम्ही याल का? तर 2-4 दिवसांचा टाईम घेऊन त्याने मला होकार कळवला आणि 8-9 दिवसांनीच मी त्याला माझ्या घरी आणलं. तेव्हापासून त्याला खेळायला जायला प्रॅक्टिसला खूप वेळ मिळाला. पृथ्वी आता पोतनीसांच्या कुटुंबाचाच एक सदस्य झालाय. त्याला फक्त नॉनव्हेजच आवडतं माझ्या मुलाला आणि त्याला फक्त नॉनव्हेज नाही आवडत आणि स्वीट्स तर अजिबात नाही दोघांनाही. तसं काही हट्ट वगैरे काही नाही, चांगलं आहे त्याचा स्वभाव तसा. मी फक्त त्याच्याकडे फोकस म्हणजे फक्त अभ्यासाच्या बाबतीत जरा जास्त हे आहे कारण त्याचं ग्रॅज्युएशन पूर्ण करणं हे महत्त्वाचं आहे मला. संजय पोतनीसांशिवाय विनय कुमार खातूंनीही पृथ्वीला खंबीर साथ दिली. त्याच्या चांगल्या वाईट दिवसांमध्ये पृथ्वीचं मनोधैर्य कायम टिकवून ठेवण्याचं काम खातूंनी केलं. स्वतःच्या पोराप्रमाणे त्याची काळजी घेतली. मी फार तसा लेट आलो त्याच्या लाईफमध्ये, पण ज्यावेळेस आलो त्यावेळेस मला असं वाटलं की हा लॉंग रनला जाणार आहे, लंबी रेस का घोडा आहे आणि याच्यासाठी डाएट फार महत्त्वाचं आहे. प्रामुख्यानं तो फार चिकन मटन फिश खाणारा असा मुलगा आहे, त्याला फारच म्हणजे तळलेले मासे दिसले की तो असं स्वतःला कंट्रोल करू शकत नाही. पण ते थोडंसं काउन्सिलिंग कधीकधी मला करावं लागलं आणि त्याचा डाएट आयन आणि प्रोटीनयुक्त कसा असेल याच्यावर माझा भर होता. आणि जसा तसा तो मोठा होत गेला त्याच्या रेकॉर्डनंतर थोडी बिल्ड पण होत गेली आणि मग त्यावेळेस मी असं मला असं पहिल्यांदा वाटलं जे मी त्याच्या वडिलांबरोबर पंकजभाईंबरोबर बोललो की आता आपल्याला एक प्रॉपर जिम बघावी लागेल त्याच्यासाठी. म्हणून आम्ही शोधामध्ये होतो की अशी कुठली जिम असेल की ती ज्याला फार हेल्पफुल ठरू शकते. तर मग असं समजलं की एक्स क्रिकेटर झहीर खान जे आहेत त्यांनी एक प्रोस्पोर्ट नावाची साऊथ आफ्रिकन कन्सेप्टवरची एक जिम ओपन केलेली आहे मुंबईमध्ये. तर तिथे आम्ही ॲडमिशन घेतलं, मी स्वतः त्याच्याबरोबर तिथे जायचो आणि फारच हेल्पफुल झाली ती जिम. पृथ्वी मुंबईत आला आणि त्याची बॅट जास्तच तळपायला लागली. 14 वर्षांचा असताना हॅरिस शील्ड स्पर्धेत रिझवी शाळेकडून खेळताना 330 चेंडूत 546 धावांचा विक्रम पृथ्वीनं केला. तो होता पृथ्वीवरचा पहिला स्पॉटलाईट. पृथ्वी शॉ हे नाव जगभरातल्या हेडलाईन्समध्ये आलं. नोव्हेंबर 2013
या दिवशी या क्रिकेटच्या ताऱ्याची ओळख जगाला झाली, कारण या दिवशी त्यानं खुद्द क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडीत काढला. या विक्रमानंतर पृथ्वीकडून सगळ्यांच्याच अपेक्षा वाढल्या. मधल्या काळात निराशेचेही क्षण आले, खेळ बहरेल की नाही असं वाटू लागलं. पण त्या पडत्या काळात पृथ्वीला धीर आणि उमेद दिली ती प्रशिक्षक ज्वाला सिंग यांनी. मुझे उसने ये बोला नहीं, बट आई रियलाइज दैट कि वो कहीं ना कहीं सोच रहा है कि ये दो बच्चे मेरे साथ खेलते थे और मैंने उनसे ज़्यादा रन किया वंस अपॉन अ टाइम और दे आर गोइंग अप. अरमान भी आई थिंक अंडर 19 इंडिया के आसपास था. तो ऐसा उसको अंदर से मुझे ऐसा फील हुआ कि ही इज़ थिंकिंग टू मच अबाउट ऑल दिस थिंग्स. तो जब मैंने ये उसका मेंटल स्टेट देखा तो मैंने ये रियलाइज़ किया कि इसको इस मेंटल स्टेट से निकालना बहुत ज़रूरी है. और फिर मैंने उसको एक ही चीज़ बोला कि बेटा देखो, सक्सेस जल्दी मिलना या लेट मिलना ये इम्पॉर्टेंट नहीं है. इम्पॉर्टेंट ये है कि जब आप कहीं पहुंच जाते हो तो वहाँ पे ठहरना, और जब आपको सक्सेस मिलेगी ना तो सारा एक साथ आएगा. फिर आप सोचोगे ये कैसा हो गया. तो जस्ट वेट फॉर द राइट टाइम, बी इन प्रेजेंट, और आप अपना मेहनत करते रहो. डोंट इवन थिंक फॉर एनी सिलेक्शंस और एनी स्कोर्स. तो वो उसके मेंटल जो उसका स्टेट था ना, उस पर काफ़ी, मुझे लगता है काफ़ी हद तक असर पड़ा. और सिंस ही वॉज अ वेरी टैलेंटेड क्रिकेटर, तो खाली वही एक चीज़ करना था, बाकी सारी चीज़ें तो उसके अंदर थी. 14 वर्षांखालचे क्रिकेट सामने, 16 वर्षांखालचे क्रिकेट सामने, 19 वर्षांखालच्या गटात त्याची निवड झाली. श्रीलंकेतल्या अंडर 19 आशियाई कप स्पर्धेतही तो भारताकडून खेळला. त्यानंतर 2 महिन्यांनी रणजीमध्ये त्याला संधी मिळाली आणि पहिल्याच सामन्यात त्यानं शतक ठोकलं. यानंतर दुलीप ट्रॉफीमध्येही पदार्पणात पृथ्वीनं शतक झळकावलं. दुलीप ट्रॉफीमध्ये कमी वयात शतक झळकावण्याचा सचिन तेंडुलकरचा विक्रमही पृथ्वीनं मोडला. पुढची संधी होती अंडर 19 वर्ल्ड कप टीमचा कर्णधार होण्याची. न्यूझीलंडमध्ये झालेल्या या स्पर्धेत पृथ्वीची टीम एकही सामना हरली नाही. अखेर विश्वचषक आपलाच झाला, पृथ्वीनं जग जिंकलं. खूप प्राऊड फिलिंग होतं, कारण की भारतासाठी वर्ल्ड कप आपण परत भारताकडे आणलं आहे वर्ल्ड कप, तर खूप प्राऊड फिलिंग होतं. सगळ्या इंडियाला प्राऊड आहे आणि खूप मेहनत केलेली आहे. सगळं टीम एफर्ट होतं, कारण की प्रत्येक प्लेअरनी चांगला कॉन्ट्रीब्यूट केला टीमसाठी या वर्ल्ड कपसाठी, या वर्ल्ड कपच्या जर्नीमुळे. आणि त्या जर्नीला आम्ही यु नो खूप मेहनत घेतलेली आणि चांगलं प्रिपरेशन केलेलं आहे या वर्ल्ड कपसाठी. आणि राहुल सरांनी खूप मेहनत घेतली, कारण की आम्ही 2 वर्षापासून वर्ल्ड कप नाही आलेला आपल्याकडे, पण यावेळीच चांगलं प्रिपेरेशन केलेलं. बँगलोरला जाऊन तशी विकेट बनवलेली सरांनी, तसं कंडिशन्स होता न्यूझीलंड जायच्या अगोदर, तर ते पण खूप आम्हाला चांगलं झालं तिकडे, आणि प्रिपरेशन पण चांगली झालेली. तर एक चांगला कॉन्फिडन्स होता, कारण की टीम पण आमची खूप स्ट्रॉंग होती. बॅटिंग साईड पण आणि बॉलिंग साईड आणि फिल्डिंग पण खूप टॉप साईड होती. तर ते सगळे बघूनच नो चांगला कॉन्फिडन्स आला आणि एक चांगल्या इंटेन्सिटी आणि एक ॲटिट्यूडनी खेळलो, आणि म्हणूनच हे वर्ल्ड कपसाठी एवढं मोठ्या मोठ्या मार्जिनने आम्ही जिंकू शकलो. पृथ्वी विश्वविजेता झाला, पण त्याचे पाय अजून जमिनीवर आहेत. त्याच्या बरोबर क्रिकेट खेळणाऱ्यांसाठी तो त्यांचा मित्रच आहे. वो बहुत डाउन टू अर्थ है. जब घर पे आता है ऐसा लगता ही नहीं कि वो मतलब इतना बड़ा क्रिकेट खेल के आ रहा है. बहुत नॉर्मल रहता है, बहुत मतलब सबको एक साथ रखता है, ऐसा कुछ डिस्टेंस मेंटेन नहीं करता, बहुत अच्छे से ट्रीट करता है सबको अच्छे से. तो उसके साथ रहने में मज़ा भी आता है और मैं उससे सीखता भी हूँ बहुत, कि वो कैसे ऑल सब चीज़ें मैनेज करता है और सबसे कैसे बात करता है, कोचों से कैसे बात करता है, क्या पूछता है, क्या ज़रूरी होता है उसके अगले मैच के लिए. और बहुत मतलब सपोर्ट भी करता है. अगर मैं टीम में हूँ नहीं हूँ तो मुझे बताते रहता है कि ऐसे कोई बात नहीं, अगर अगला चांस मिलेगा तो उसमें करना, प्रिपेयर रहे अपने आप को, क्योंकि हमेशा हर प्लेयर टीम में हमेशा नहीं बैठ सकता है. आता केवळ 18 वर्षांचा आहे, त्याच्या समोर अजून खूप मोठी कारकीर्द आहे. एवढ्या लहान वयातही तो मैदानावर खूप परिपक्व वाटतो. त्याच्यावरच्या जबाबदारीची आणि घरच्या परिस्थितीची त्याला जाणीव आहे. त्याचा खेळ दृढनिश्चयी आणि एकाग्र आहे. त्याचं पुढचं लक्ष आहे टीम इंडिया, आणि टीम इंडियासाठी
वर्ल्ड कप जिंकणं. पृथ्वीनं 19 वर्षांखालील विश्वचषक जिंकून दिला आणि देशात एकच चर्चा सुरू झाली, ते म्हणजे भारताला भविष्यातील क्रिकेट स्टार गवसल्याची. या वंडर बॉयनं आपल्या संघर्षमय जीवनावर मिळवलेला हा एक प्रकारे विजय होता. या वंडर बॉयची अशीच विजय घोडदौड सुरू राहू दे आणि भविष्यात त्याने वरिष्ठ भारतीय क्रिकेट संघाचं नेतृत्व करून पुन्हा एकदा भारताला विश्वचषक जिंकून द्यावा अशीच देशवासियांची इच्छा आहे. या वंडर बॉयला त्याच्या आगामी वाटचालीसाठी Zee24 शुभेच्छा. Zee24 रहा एक पाऊल पुढे.